आता बातमी सामटेवीच्या इम्पॅक्टचीच. बुलढाण्यातल्या शेगाव तालुक्यातल्या एकफळ गावाला लवकरच रस्ता मिळणार आहे. या गावाला रस्ताच नसल्यानं या गावातील जवळपास 40 ते 50 तरुणांची लग्न रखडलेली होती. गावाला रस्ताच नसल्यामुळे या गावामध्ये लग्नासाठी कोणीही मुलगी द्यायला तयार नव्हतं. याशिवाय शाळकरी विद्यार्थी, आजारी, वृद्धांसह नोकरदारांना सुद्धा जीवघेणी कसरत करावी लागायची. एकफळ गावची ही बातमी साम टीव्हीनं दिवसभर दाखवताच पालकमंत्र्यांसहित जिल्हाधिकारी, अप्पर जिल्हाधिकारी आणि संपूर्ण प्रशासन खडबडून जागं झालं. रस्त्यासाठीचं जमीन अधिग्रहण 1 आठवड्यामध्ये पूर्ण केलं जाणार असून तत्काळ 3.5 कोटी रुपयांचा निधीसुद्धा मंजूर करण्यात आलेला. तर त्या ठिकाणी एकूण 8 शेतकऱ्यांचे जर त्यांनी शेतकऱ्यांनी संबंधित सरळ खरेदीसाठी संमतीपत्र त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडे 3.5 कोटी रुपये एकूण तो जो आहे निधी जो आहे तो मंजूर झालेला आहे आणि या निधीतून संबंधित भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे व भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्या गावाचा रस्त्याचा प्रश्न जो आहे तो मिटणार आहे.